पुणे जिल्ह्यातल्या देहू नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे. ग्रामपंचायतीतनं नगरपंचायत नुकतीच झालेली ही नवनिर्मित असलेली नगरपंचायत आहे. तिथे राष्ट्रवादीनं पहिल्याच निवडणुकीत यश प्राप्त केलेलं आहे. 17 पैकी 14 जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेलेल्या आहेत. राष्ट्रवादीला हे मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंची इथं प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि अशा या देहूच्या नवनिर्मित नगरपंचायतीत राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवलेला आहे. याचा आढावा चैत्राली राजापूरकर यांनी घेतला. तिच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो आता हाती येऊ लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल 8 जागांवरती विजय मिळवलेला आहे, तर भाजपला केवळ एका जागेवरतीच जे आहे तो विजय मिळालेला आहे. सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण, गुलालाची उधळण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्राबाहेरची ही दृश्य आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 17 जागांपैकी आत्तापर्यंत 8 जागांवरती विजय मिळवलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव जो आहे तो साजरा करण्यात येत आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.